आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहेत श्रीगणो डेव्हलपर्स. कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 4 लाख रुपये देऊ अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती, मात्र आता या घोषणेचा केंद्राला विसर पडलेला आहे. या कुटुंबियांना तात्काळ 4 लाखांची मदत द्यावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. यामध्ये पुढे बोलताना त्यांनी सांगितले की महाराष्ट्रानेही यातील आपला 25% हिस्सा अदा करण्याची हमी द्यावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असंही थोरात यांनी सांगितलंय. कोविडच्या संकटाला संपूर्ण देशातील नागरिक सामोरे गेलेले आहेत आणि या कोविडच्या संकटामुळं अनेकांना आपल्या कुटुंबातले व्यक्तींना गमावं लागलं आहे, नातलगांना गमावं लागलं आहे. कधी कधी घरातला प्रमुख माणूस गेलेला आहे, जो कमवता होता तो सुद्धा गेलेला आहे. अनेक संसार उघड्यावर पडलेले आहेत, अनेक मुलं अनाथ झालेली आहेत. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने असं आश्वासन दिलं होते की या सर्व कुटुंबांना आम्ही 4 लाख रुपये मदत करू, परंतु आज असे चित्र दिसते आहे की केंद्र सरकार आपल्या आश्वासनापासून दूर गेलेलं आहे. ते राज्य सरकारवर जबाबदारी टाकताय की तुम्हीच 50,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला द्या, परंतु हे 4 लाख रुपये त्या कुटुंबाकरता खूप महत्त्वाचे आहेत. कदाचित ते पुरेसे नसतीलही, परंतु महत्त्वाचे आहेत आणि म्हणून ही जबाबदारी केंद्र सरकारने घेतलीच पाहिजे असे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांचा आग्रह आहे. यामध्ये 3 लाखाची जबाबदारी ही केंद्र सरकारने घेतली पाहिजे आणि मी राज्य शासनाला, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे की 1 लाख रुपयाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली पाहिजे. 4 लाख रुपये या कुटुंबांकरता एक दिलासा देणारे ठरणार आहेत, मदतीचे ठरणार आहेत आणि यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले, संगमनेर. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.